गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. बाप्पा प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेत आणि त्याच निमित्ताने आज आपण आलो आहोत मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीकडे आणि त्याच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपल्यासोबत बॉईज फोरची जुनी आणि नवीन अशी तगडी स्टारकास्ट आहे. कशाच बरं, तर मी सुरुवात करतोय बॉईज फोरच्या नवीन स्टारकास्ट कडून. अभिनय आणि निखिल आपल्या या वेळेच्या बॉईज फोर मध्ये नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहेत. काय सांगशील, कशी आहे सगळी फिलिंग? खूप छान फिलिंग आहे या फ्रँचाइज. मी खूप आधीपासून बॉईज वन, बॉईज टू, बॉईज थ्री बघत आलेलो आहे आणि बॉईज फोरचा एक नवा भाग होण्यासाठी मी अतिशय उत्सुक होतो आणि काहीतरी छान केलेलं आहे मी. काहीतरी वेगळं जे लोक माझ्याकडनं कधीच अपेक्षित करणार आहेत असं काहीतरी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अर्थात विचारसरणी तेवढा भरोसा ठेवला माझ्यावरती की मी हे करू शकतो. सो खूप उत्सुक आहे लोकांनी मला त्या भूमिकेत बघण्यासाठी. आणि काय कसं आहे हे सगळं तुम्हाला हळूहळू कळेलच, बट एक्सायटेड आहे. निखिल काय सांगशील, तुझ्या घरामध्ये आलास, निखिलला सगळेजण ओळखतातच. भले निखिल भांडुपचा जरी राहिला असला तरी निखिलला सगळे मंडळ ओळखतात. काय वाटतं फिलिंग, ज्या बाप्पाकडे आपण आधी डोकं टेकवायला असतो त्याच बाप्पाच्या पदरी आपण आज प्रमोशन करायला चित्रपटाचं, काय सांगशील सगळं? खूप भारी फिलिंग आहे खरं तर. याआधी बरीच वर्ष असे मित्र मिळून रात्रीचे गणपती बघायचो मजा मस्ती करत, तेव्हा असं कधीच वाटलं नव्हतं की गणेश गल्लीला आपण ह्या अशा निमित्ताने येऊ आणि त्याच्या पायाशी डोकं ठेवू. सो खूप भारी वाटतंय. आणि हे सगळं श्रेय आमच्या पूर्ण टीमला जातं आणि विशाल दादा पूर्ण प्रोडक्शन टीम जे काही आमचे प्रोड्युसर आहेत सगळे, सो त्यांनी हा चान्स दिला आणि एक संधी दिली, माझा विश्वास ठेवला आणि मजा आली पिक्चरमध्ये काम करताना. ही सगळीच धमाल टीम आहे त्यामुळे थोडं एक प्रेशर होतं कारण बॉईजने एक लेवल सेट करून ठेवलेली आहे. सो त्यात आपण जाऊन नवीन भाग होऊन काम करणं म्हणजे जबाबदारीच आहे. सो प्रयत्न केलाय करण्याचा, आता माहित नाही 20 तारखेला काही लोकांना ते किती आवडते ते. सो खूप भारी अनुभव होता. बरं, तर याच फ्रँचाईजचे कॅप्टन ऑफ द शिप विशाल दादा माझ्यासोबत आहे. दादा कसे आहेत तुम्ही? मस्त मस्त. पुन्हा एकदा बॉईज फोर नवीन घेऊन येतात आमच्यासाठी, त्यामध्ये अजून 3-4 नवीन चेहरे आहेत. काय सांगेल या जुन्या आपल्या मित्रमंडळींसोबतची नवी स्टारकास्ट, अवघड होती का बाबा? त्यांना सांभाळायला होत नव्हतं असं काय होतं का? नाही असं काय नाही, हे जे नवीन जे आले ते तुम्हाला नवीन वाटत असेल, सगळ्यांना नवीन. पण माझ्या मी त्यांना खूप ते लहान असल्यापासून त्यांना बघतोय, एकांकिका बघतोय, त्यांचे नाटकं बघतोय, त्यांचे परफॉर्मन्स बघतोय आणि मला त्यांच्यावर काम करायची इच्छा होती आणि मी ती वेळ शोधत होतो. ती वेळ बॉईज फोरच्या मानाने आली आणि त्यांच्यातलं एक वेगळं कॅरेक्टर जे मला प्रत्येक वेळी असं वाटतं हा बने वेगळा करू शकतो, गौरव वेगळा करू शकतो, जुई एक वेगळी करू शकते, ऋतुजा एक वेगळं करू शकतो, रितिका आहे रितिका वेगळं करू शकतो. आणि हे तिघं जेव्हा ट्रॅव्हल करतात पूर्ण पिक्चरवर ट्रॅव्हल करतात तर यांच्याकडून पण वेगळं आणि यांचं वेगळं एक वेगळीच गट्टी जमणार होती. अभिनयावर लहानपणापासूनच डोळा होता पण तो इंटिग्रेट कसा व्हावा याच्यासाठी ते स्क्रिप्ट पहिला न्याय देईल का, तर पहिल्या स्क्रिप्टवर काम केलं मग हे सगळ्यांची एंट्री झाली. पण स्क्रिप्टच्या अगोदरपासून हे लोक असणार हे रायटर ऋषिकेश कोळी, मी, आमचे प्रोड्युसर राजेंद्र शिंदे आणि सिनेमाचा प्रेझेंटर अवधूत गुप्ते, हे सगळं आमच्या डोक्यात होतं आणि त्यानुसार ती अख्खी स्क्रिप्ट बनवली आणि हे लोक आले. आणि यांच्यामध्ये हे लोक ॲड होण्याने खूप मजा आली, म्हणजे यांच्यावर ह्या सगळ्यांबरोबर काम करताना ऑलरेडी मजा आली कारण आम्ही आता ते घरकी मुलगी 12-12 झालेले सगळेजण, मी, प्रतीक, रितिका, सुमंत असो. पण हे लोक आल्यानंतर एक नव्याने आम्हाला पण एक ओळख मिळेल, अरे अभिनय तुमच्याकडे नवीन आहे, बने तुमच्याकडे नवीन आहे, नाही तर मागच्या वेळीपर्यंत अरे तोच पार तोच आहे ते. यावेळेस काहीतरी नवीन सांगण्यासाठी तर ते फिलिंग तुम्ही खूप चांगलं आणि बाप्पाच्या दरबारी हे सगळं होतं तर खूप, म्हणजे असं बोलायला हरकत नाही का की एवढ्या वर्षाची मेहनतीनंतर आता अभिनय, निखिल आणि गौरव यांच्या डेट्स मिळाल्या असं बोलायला काय हरकत नाही? खूप आहे, म्हणजे डेट्स बद्दल त्यांनी असणं आहे म्हणजे काहीतरी आहे त्याच्या मागे. नाही नाही, ऑनेस्टली सगळ्यांना हा सिनेमा जो आम्ही करत होतो हा ऍक्च्युली बॉईज 3 होता. अच्छा. पण लॉकडाऊन लागला आणि हा सिनेमा जरा पुढे पुढे घेतला. बनेचं कास्टिंग 2018 झालेलं आहे पण ते 3 वेळा आणि ह्या सिनेमा करायचा 3 वेळा अटेम्प्ट केला पण तो नाही झाला आणि नंतर आम्ही ठरवलं की हा अख्खी स्क्रिप्ट बाजूला करायची आणि बॉईज 3 नावाचा एक नवीन सिनेमा लिहिला जो मागच्या लिहिला तो रिलीज पण झाला आणि तो लोकांना पण आवडला. नाव आमच्या म्हणण्यात सगळ्यात आवडलेली स्क्रिप्ट होती आम्हाला सगळ्यांना आणि याच्यामध्ये आपण पण परत याच्यावर प्रयत्न करूया आणि तो परत प्रयत्न केला कारण विषय खूप चांगला आहे, कल्चरल एक्सचेंज. तर कल्चरबद्दल परदेशात जाऊन भाष्य करायचं होतं आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं होतं आणि चिमटे टोमणे हे त्यात
डुंग्या धैर्य आहेत, तर यांची एक वेगळी धमाल आहे किंवा यांचं एक वेगळा ह्युमर आहे तो यावेळेस प्रेक्षकांना बघायला मिळेल. बरं, तर आता मी येतोय बॉईजच्या जुन्या फळीकडे पण तगड्या फळीकडे. पार्थ माझ्यासोबत आहे. पार्थ, काय बोलशील, बापाच्या चरणी आलो आपण, काय वाटते तुला? आम्ही दरवर्षी येतो बॉईजच्या, म्हणजे दरवर्षी आम्ही रिलीज करतो एकर बॉईज, आणि दरवर्षी आम्ही गणेश गल्लीला येतो, आणि आमचा म्हणजे इथली एनर्जी कुठेच मिळत नाही, इथं जी एनर्जी मिळते दरवर्षी इथे आल्यावर. आणि होपफुली आता 20 तारखेला आमचा सिनेमा रिलीज होतोय 20 ऑक्टोबरला, तर तेव्हा हीच एनर्जी थिएटरमध्ये क्रिएट व्हावी असा आम्ही प्रयत्न केलेले शूट करताना, तर होपफुली तसं होतील. आणि परत एकदा चौथाही पार्ट लोकांना आवडावं आणि तो त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. बरं, मी आता येतो रतिकाकडे. काय सांगशील आपण, पुन्हा एकदा बापाच्या चरणी आलो. मला आठवतंय बॉईज 2 ची सुरुवात सुद्धा आपण गणेश गल्लीपासूनच सुरुवात केलेली, बॉईज 2 ची सुरुवात. काय काय सांगशील, कसं वाटतं सगळं? एक तर मी पुण्याची आहे आणि मी पुण्यात बरीच फिरली आहे गणपती, पण मुंबईत यावेळेस प्रमोशनच्या निमित्तानं मी पहिल्यांदाच आली आहे. आणि पहिल्यांदाच आले असताना बाप्पाच्या मूर्तीच्या एवढ्या जवळ जाऊन आम्ही चरणांना स्पर्श केला, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या आईबाबांना पण हे ऐकून खूप छान वाटणार आहे, त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान सुरुवात झाली आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. बरं, मी आता प्रतिक्रिया येतो. प्रतिक, किती सुमंतला मिस करतोय, आता सुमंत नाही आणि आम्ही टीजर बघतो, टीजर मध्ये सुमंत तुमच्या दोघांपासून लांब झाला, किती मिस करतो सुमंतला? गेला तो एवढा कॅरेक्टर मध्ये घुसला की लांब गेला. नाही पण सुमंतला मिस करतो, सगळेच मिस करतो, पण तो येणार आहे लवकरच प्रमोशनला आणि त्याला अपडेट जात आहेत आमचे सगळे. तो तिथून विचारतोय काय कुठलं मंडळ फिरताय आता, काय अरे आता गणेश गल्लीला चाललो वगैरे, अपडेट चालले त्याच्याकडे. बरं, गणेश गल्लीच्या निमित्ताने आज आपण बापाच्या जर्नी आलो आहे. तुम्हाला सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायला आवडेल की बाप्पाला जर थँक्यू बोलायचं असेल तर ते काय असेल, बाप्पाला सॉरी बोलायचं असेल तर ते काय असेल? विशाल दादा, तू या जगात आणल्याबद्दल बाप्पाला खूप थँक्यू, आणि नकळत माझ्यातून काय गोष्टी घडल्या असतील तर त्यासाठी खूप सॉरी. आणि तू काय सांगशील? एखादा सिनेमा आपण करायला घेतो, त्याचे 4-4 पार्ट होतात आणि लोकांना 5 वेळ बघायचं असतो, सो असं खूप रेअरली होतं. तर अशी टीम आणि अशी असे सिनेमे, असा चित्रपट आमच्या सगळ्यांच्या वाटेला आला, त्याबद्दल धन्यवाद. आणि सॉरी यासाठी म्हणेन की काय केलं नाही मी असं सॉरी म्हणण्यासारखं काय अजून तरी काही, भविष्यात जर माझ्याकडनं काय असं घडलं तर त्याच्याबद्दल मी आत्ताच सॉरी म्हणतो. रितिका, तू काय सांगशील? माझ्या आयुष्यात खूप चांगली फॅमिली, खूप चांगले मित्र, खूप चांगले मार्गदर्शक, दिग्दर्शक आणि उत्कृष्ट टीम देण्याबद्दल बाप्पाला मला मनापासून थँक्यू म्हणायचंय. आणि सॉरी म्हणायचंय जर असं नकळत काही भेटलं असेल तर. हा तुम्ही कलासृष्टीमध्ये कुठलीही गोष्टची सुरुवात करताना आम्ही नेहमी गणपती बाप्पाचं नाव घेऊन करतो, त्यामुळे गणपती बाप्पा नेहमीच आमच्या पाठीशी राहिलेला आहे. त्यामुळे जे काही यश आम्हाला मिळतं, जी काही कलाकृती चांगली सादर होते आमच्याकडनं, ती गणपती बाप्पामुळे होते. सो त्याबद्दल खूप थँक्यू बाप्पाचं. आणि हे काम करताना किंवा लोक ऍक्टिंग करताना, कुठली कला सादर करताना कुठेतरी आमची इमानदारी कमी पडत असेल न कळत, तर त्याबद्दल खूप खूप सॉरी. किती सुंदर आन्सर केलं. की तू बोल, तू काय सांगशील? थँक्यू मी त्या सगळ्या लोकांना म्हणेन जे आत्तापर्यंत माझ्यासोबत आहेत किंवा राहणार आहेत, म्हणजे अगदी कॉलेजपासून ते अगदी आत्ता ह्या फिल्मपर्यंत ज्या प्रवासात जी काही लोकं होती, जे कोणी असेल घरचे मित्र, डिरेक्टर, रायटर, सगळे 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 क्वालिटीज, सगळ्यांना थँक्यू म्हणेन. आणि सॉरी मी माझ्याकडून, सगळ्यांकडून आणि संपूर्ण समाजाकडून म्हणेन, कारण आपण नकळत आपल्या निसर्गाला खूप हानी पोचवत असतो, खूप त्रास देतो निसर्गाला. खरं तर आपण आता सगळं उत्सव वगैरे बघतोय, पण ह्या मागे पण बराच त्रास आपण निसर्गाला देत असतो खरं तर, जो आपल्याला दिसत नाही, नकळतपणे घडत असेल, कोणी मुद्दाम करत नाही. सो त्यासाठी मी बाप्पाला सॉरी बोलेन. बस, तू काय सांगशील बाप्पाला थँक्यू आणि सॉरी? खरं तर बाप्पांना किती जरी थँक्यू म्हणलं तर ते कमीच, कारण अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला बाप्पांनी दिलेलं. आणि त्यामुळे सॉरी मला यासाठी थँक्यू म्हणा. आणि सॉरी यासाठी मला वाटतं की जसं अभिनय पण बोलला की आपण न कळत कधीतरी आपली 100% द्यायला चुकतो, किंवा आपल्या कामामध्ये असेल किंवा आयुष्यात काही लोकांना, आपल्या जवळच्या लांबच्या लोकांना आपण हट करतो, तर यासाठी मला वाटतं की बाप्पांना मी सॉरी बोलतो. खरंच खूप भारी वाटतं गणेश गल्लीला आलो आपण. आणि मला, मी जसं बोलतो तसं, की बॉईज 2 ची सुरुवात आम्ही इथूनच केलेली, नक्की बॉईज 4 सुद्धा सगळ्यांना आवडेलच. तत्पूर्वी जाता गणपती बाप्पा.